हे आहेत कांदा उत्पादक शेतकरी दिलीप काळे। मनमाडच्या नांदगाव तालुक्यातल्या जोंधळवाडी शिवारात त्यांची 5 एकर शेती आहे। त्यापैकी 1.5 एकर जमिनीत त्यांनी कांद्याचं पीक घेतलं। बदलतं हवामान, गारपीट अशा निसर्गाच्या दुष्टचक्रातून त्यांच्या शेतात कसबस 30-40 क्विंटल कांद्याचं उत्पादन आलं। त्यापैकी काही कांदे त्यांनी मनमाड बाजार समितीत विकायला आणले, मात्र राज्य पणन संचालकांनी आडत न घेण्याचा निर्णय जाहीर केला आणि व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्यानं त्यांना आपला कांदा परत न्यावा लागला। मात्र त्यामुळे हजारो रुपयांचं नुकसान झालंय। त्यातच कांदा नाशवंत असल्यानं त्याला मोड फुटेल आणि त्यामुळे घट झाली तर कमी दरात कांदा विकावा लागेल। एवढंच नाही तर कांदा विकून अनेकांना पैसे देण्याचा केलेला वायदाही त्यांना आता पूर्ण करता येणार नसल्यानं ते विवंचनेत सापडलेत। सरकारचं आणि व्यापाऱ्याचं काय भांडण आहे आम्हाला काय माहीत नाही। आडतीवरून एकाकाशावरून काय सांगता येत नाही, पण त्यांनी पटकन निर्णय लावा, भांडण मिटून टाकावं आणि आमची माल खरेदी करावा। आम्हाला देणंदारी करायची होती, पैसे देणं घेणं करायचं होतं, ते आमचं थांबून गेलं। आम्ही कर्जातच बुडून राहू सारखे, त्याच्यामुळं पटकन सरकारनं निर्णय लावा याचा। राज्य शासन आणि व्यापाऱ्यांच्या या भांडणात शेतकरी मात्र भरडला जातोय, त्याचं मोठं आर्थिक नुकसान होतंय। त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीय। निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।